नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण समुद्राची वाम याची रेसिपी करणार आहोत। अर्धा किलो ही समुद्राची वाम घेतलेली आहे, याचा मी रस्सा आणि फ्राई करणार आहे। त्यासाठी मी हे वाटण करणार आहे। खिसून घेतलेलं हे खोबरं भाजून घेतलंय मी। लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेते। पेस्ट करून घेतलेली आहे ही खोबऱ्याची। पाच ते सहा चमचे मी तेल घातलेलं आहे। तीन ते चार चमचे मी वाटण घालून घेते। दोन मिनिटं हे खोबरं परतून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता मी मसाले ऍड करते। अर्धा चमचा हळद, दाल तिखट अर्धा चमचा, धने पावडर एक चमचा, कांदा लसूण मसाला एक चमचा, गरम मसाला अर्धा चमचा। मसाले एक मिनिट परतून घेणार आहे। मसाले हे परतलेले आहेत। याच्यामध्ये आता मी मास्टर टाकून घेते। बारीक चिरून घेतलेला टोमॅटो एक हा टाकून घेते। टोमॅटो मुळे पण या रशेला अशी छान चव लागते। चवीनुसार मीठ घालते। मासा हा एक दोन ते तीन मिनिटं परतून घेतलेला आहे मी। तीन ते चार ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते। आवडीनुसार तुम्ही कमी जास्त याच्यामध्ये पाणी टाकू शकता। किती घट्ट करायचं आणि किती पातळ करायचं त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका। पाच मिनिटातच ह्याला उकळी आलेली आहे। माशाचा अर्क उतरण्यासाठी आणखी पाच मिनिटं हे उकळून देणार आहे। जास्त पण उकळायचं नाही। पाच मिनिटं हा मासा मी परत उकळून घेतलेला आहे। हा यातला हे जे पीस आहेत ते मी काढून घेते। माशाचा हा रस्सा आपला तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेते मी। हे मासे आपण आता फ्राय करून घेणार आहोत। पावाटी तेल घालून घेते। उरलेलं जे वाटण होतं आपलं हे मी फ्राय साठी वापरणार आहे। वाटण टाकून घेते। खोबरं हे दोन ते तीन मिनिटं परतून घेतलेलं आहे। त्याच्यात आता मसाले टाकणार आहे। लाल तिखट अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला एक चमचा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। हे सर्व एक दोन ते तीन मिनिटं थोडंसं पाणी घालून मी परतणार आहे। मसाले हे दोन मिनिटं मी परतून घेतलेले आहे। मासा जो काढून ठेवलेला होता तो टाकून घेते। मासा हा एक पाच मिनिट आपण परतणार आहोत। त्याच्यामध्ये मी एक पोळी आपण जो रस्सा केलेला होता तो टाकायचा आहे। त्यामुळे अशी ती माशाला पण चव खूप छान लागते। एक पाच मिनिटं हे कमी गॅस मंद गॅस वरती परतून घेते। माशाला असं छान असं तेल सुटलेलं आहे साईडने। त्याच्यावरती मी आता कोथिंबीर टाकून घेते। पाच ते सहा मिनिटं मासा मी परतून घेतलेला आहे। गॅस बंद करून घेते आता। ही आपली तयार झाली आहे रेसिपी। मी समुद्राची वाम पातळ रस्सा पण केला आणि
फ्राई पण केलेला आहे, ही तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।